युतीच्या काळातलं जेव्हा एकनाथ खडसे हे मंत्री होते त्या काळातलं हे जमीन प्रकरण आहे. याच भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आमचे प्रतिनिधी अमित जोशी आता आपल्यासोबत आहेत. अमित, 6 तास चौकशी झालीय एकनाथ खडसे यांची, काय अधिक तपशील याबद्दलचे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला परत बोलवलंय का, तर त्यांनी जाताच सांगितलं की आता परत बोलवलं नाहीये. मात्र जी काही आवश्यक कागदपत्र होती त्यांनी त्या ठिकाणी ईडी समोर सादर केलेली आहेत. बघूया आता या पुढच्या काळात कशा पद्धतीची कारवाई होते. पण खास करून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं की जर का तुम्ही मला ईडी दाखवलं तर मी सीडी बाहेर काढीन, तेव्हा आता नाथाभाऊ किंवा एकनाथ खडसे कसा पलटवार करणार, भाजपवर कशी टीका करतात किंवा या निमित्ताने भाजपच्या कुठल्या नेत्यांचा पर्दाफाश करतात हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल. एक प्रकारे आता नाथाभाऊ डिवचलेले असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. त्याच्यामुळे आता नाथाभाऊ कसं प्रत्युत्तर देतात हे बघावं लागेल. एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाथाभाऊंचे कोणी समर्थक किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे इथे कार्यकर्ते इथे अजिबात उपस्थित नव्हते, ही एक गोष्ट महत्वाची म्हणावी लागेल. असं वाटलं होतं की खडसे यांच्या ईडीच्या चौकशीच्या निमित्ताने खूप मोठी गर्दी होईल, इथे खूप मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला होता. मात्र कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ते या ठिकाणी फिरकले नाहीयेत. 6.5 तास एकनाथ खडसे यांची चौकशी झाली आहे. बघूया आता एकनाथ खडसे कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतात, नवं कुठलं वक्तव्य करतात, नवी कुठली टीका भाजपवर करतात हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे. बघूया एकनाथ खडसे या पुढच्या काळात काय करणार ते. निश्चित, आणि त्यांची ही प्रतिक्रिया जेव्हा ते ईडी चौकशीतून बाहेर आले त्यांची प्रतिक्रिया देखील खूप बोलकी होती. मोजक्या शब्दात बोलले, मात्र ईडी जेव्हा जेव्हा मला बोलावेल तेव्हा तेव्हा मी चौकशीला सामोरा जाईन आणि कार्यालयात येईन असं ते म्हणाले. त्यामुळे खडसेंना देखील कुठेतरी माहिती आहे की ही चौकशी फक्त एका फेरीत थांबणार नाहीये, पुन्हा एकदा खडसेंना बोलवलं जाऊ शकतं. निश्चितच, पण जेव्हा गाडीमध्ये बसले तेव्हा पुन्हा एकदा आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुन्हा बोलल नाही असं स्पष्टपणे सांगितलंय. जेव्हा जेव्हा ईडीची चौकशी होते अनेकदा ईडीच्या चौकशीला जाणारी व्यक्ती पूर्ण तयारी करूनच जात असते. अर्थात एकनाथ खडसे हे गेली 40 वर्ष राजकारणात आहेत आणि ज्या पद्धतीनं ते राजकारण गेली 40 वर्ष करतात, राजकीय क्षेत्रात आहेत, त्यांना या सगळ्या खाचाखोचा निश्चितच माहिती असणारच. त्याच्यामुळे आता जेव्हा सकाळी ईडीच्या चौकशीला जाताना ती आवश्यक सर्व कागदपत्रे निश्चितच घेऊन गेली असतील आणि पुन्हा एकदा चौकशीला यावं लागणार नाही अशा पद्धतीची तयारीच या ठिकाणी ते कदाचित करून गेले असतील आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा चौकशीसाठी बोलवलं नाहीये अशी जाता जाता सुद्धा एक प्रतिक्रिया त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. बघूया आता खरोखर ईडी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना बोलवते का किंवा त्यांना बोलवण्याची वेळ त्यांच्यावर आणते का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल. मात्र आता जी काही कारवाई करायची ती ईडीकडनं झालेली आहे. आता एकनाथ खडसे कशा पद्धतीनं पलटवार करतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. निश्चित, अमित धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.